27 होतं. एवढ्या कमी वयामध्ये त्याला अपंगत्व येणं हे त्याला सुद्धा पटत नव्हतं, मला सुद्धा मान्य नव्हतं. तर मी त्या रुग्णाला उपचार दिला, 10 ते 12 दिवसात त्याची सूज कमी झाली आणि त्याचं दुखणं कमी झालं, त्याला आशेची किरण निर्माण झाली. 7-8 महिन्यामध्ये धावू शकतो हा रुग्ण. आज MTNL कंपनीमध्ये तो कामाला आहे. असा एक एवढा चमत्कारिक असा मला त्यावेळेला लक्षात आलं की अॅक्युपंक्चरने आपण किती वंडर्स करतो. लोकांना वाटत की औषधाशिवाय काहीच होऊ शकत नाही, तर हे तुमची गैरसमज काढून टाका. विना औषध पण अॅक्युपंक्चर होऊ शकत. एवढंच आहे की कधी कधी सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून अॅलोपॅथीचा पण मी पण वापर करतो. त्याला मी इंटिग्रेटेड मेडिसिन म्हणतो, म्हणजे अॅलोपॅथी प्लस अॅक्युपंक्चर. बट ज्या वेळेला आवश्यकता असेल त्यावेळेलाच मी अॅलोपॅथीचा वापर करून नंतर रुग्णाला अॅक्युपंक्चरने बरा करतो. आता समजा एखाद्या पेशंटला गुडघे दुखी असेल, अनेक प्रमाणांमध्ये हा त्रास संभव होत असतो म्हणजे अनेक जणांना, त्यामुळे आणि त्याच्यावरती ऑपरेशन करणं सुद्धा खर्चिक असत फार, तर तेव्हा अॅक्युपंक्चर उपयोगी पडत. गुडघे दुखी पूर्वीच्या काळामध्ये म्हातारपणीचे लक्षण मानायचे. हाड दुखली म्हणजे म्हातारपणीचे लक्षण सुरू झाले. पण यंदा तर अगदी कमी वयाचे सुद्धा मुलं किंवा स्त्रिया किंवा जे वयस्क आहे सगळ्यांनाच गुडघे दुखी होत चाललेली आहे. तर गुडघे दुखीमध्ये बेसिकली काय होत की दोन हाडांच्या मध्ये जी खुर्ची असते ती घासली जाते आणि दोन हाडांच्या मधला गॅप कमी होतो, झीज होते खुर्च्याची. पण ही झीज का होते, आतमध्ये ऑइल तयार कमी होतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे, जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. ह्याच्यामध्ये काही नवल नाही. पण ही ऑइल तयार करण्याची क्षमता कमी का झाली, भलत्याच वयामध्ये असं का झालं हे फार मोठा प्रश्न असतो. तर ह्याचा आपल्याला मूळ शोधून काढावं होतं. तर ह्याचा पण मूळ आम्ही नाडी परीक्षण जीवेचं परीक्षण हे फार महत्वाचं आहे अॅक्युपंक्चर मध्ये. हे जर केलं व्यवस्थित तरच तो रोग निर्मूलनाचा ध्यास पूर्ण होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये हॉर्मोन्सचा कारण असू शकतो, ह्याच्यामध्ये आपल्याला मार लागला हा पण कारण असू शकतो, वयस्कपणामुळे पण होऊ शकतो, किंवा संधिवात जो परंपरागत चालतो वंश परंपर तस पण होऊ शकत. अनेक कारण आहेत गुडघे दुखीचे. तर ह्याच्यामध्ये काय कारण शोधून आपण अॅक्युपंक्चर व्यवस्थित उपचार केला तर तो नीट होऊ शकतो. आताच माझ्याकडे केस आली होती, महिला साधारण 22 वर्षाची मुलगी होती. तर तिला ज्या वेळेला पोलीस मध्ये भरती होती त्यावेळेला जी उडी टाकली त्याच्यामध्ये तिच्या गुडघ्याला मार बसला. ज्या वेळेला MRI केलं तर त्याच्यामध्ये दोन्ही कार्टिलेज डॅमेज सांगितले आणि असा फुगला होता पूर्ण गुडघा. तर
हे लोक ऑपरेशन साठी म्हणजे अस्थिरोग तज्ञाकडे गेले, त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये डॅमेजेस एवढा जास्त झालेला आहे म्हणजे ग्रेड 2-3 पेक्षा वरचा, तर त्याच्यामध्ये आता जास्त आपण काय करू शकतो. तर मी ते म्हटले की मी ऑपरेशन करेल पण सांगता येणार नाही की काय फायदा होईल आणि कसं होईल. तर आधीच ते गरीब कुटुंबाचे होते, तर ते माझ्याकडे आले उपचारासाठी आणि त्यावेळेला मी त्या मुलीला चेक केलं, त्यावेळेला मी म्हटलं की ह्याच्यावरची सूज घालवणं माझ्यासाठी सोपं आहे पण ह्याच्यामध्ये जे कार्टिलेज डॅमेज झालेत ते नैसर्गिकपणे नीट होतील, ते काय जादू टोळण्यासारखं एक दोन दिवसात नीट होणार नाही, तर त्याला आपण वेळ देऊया. मात्र तुमचं जे दुखणं असाय ते मी सुसाय करून देतो लवकर. त्या मुलीला मी उपचार दिलं, ती व्यवस्थित झाली, पोलिसात भरती पण झाली आणि आज पोलिसामध्ये काम करते आणि तिच्या सोबतचा जो तिचा मामाचा मुलगा होता त्या मुलाला मी साधारण 2-3 वर्षाच्या आधी दोन्ही पायाला अपंगत्व आलं होत, तो क्रिकेटर होता, त्याला मी चालता गेलो होत, तो उडवाशा काढून दाखवत सगळं काही त्याच्यावर उपचार पद्धती उपयुक्त ठरले. आणखी असे बरेच काही मुद्दे तुमच्याशी डिस्कस करायचे आहेत, मात्र आक्युपंक्चरद्वारे विना औषध उपचार पद्धती यावरती आपण सध्या चर्चा करतो आणि या संबंधित तुमच्याही काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पाहता आरोग्यम धन संपदा. तुम्हाला थेट संपर्क साधायचा असेल तर त्यांचा फोन नंबर स्क्रीन वरती फ्लॅश होतोय. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण आपल्या मुद्द्यांकडे बोलूयात. ब्रेक वरती जाण्यापूर्वी आपण गुडघे दुखी विषयी बोलत होतो आणि त्याचबरोबर हल्लीची एक ज्वलंत समस्या ती म्हणजे स्लिप डिस्क आणि स्पॉन्डिलायसिस, तर त्याच्यावर सुद्धा ही उपचार